तुमच्या लक्षात आहे ना महादेव भाऊंनी काय सांगितलंय ते? त्यांना शक होता कामा नये. अजिबात नाही, त्यांनी सांगितल्याप्रमाणेच करतो. ते आले बघा. मी काय म्हणतो, आज सकाळी तू लवकर कसा काय आला? अहो लवकर नाही हो, उशिरा आलो मी. उशिरा उशिरा कसा आला? सकाळी लई काम होती म्हणून. हो पुनागड कुठे चाललात? अहो काय साहेब, अहो 404 फ्लॅट नंबर, गुरुनाथ सुभेदार, मी जिग्नेश मेहता, इस्टेट एजंट. विसरलात का तुम्ही मला? नाही आठवलो आठवलो, पण आता नाही जाता येणार साहेब, घरात नाहीत ना? हा तर काही वांधा नाही, चावी आहे माझ्याकडे, चावी आहे. हो मॅडम मला देऊन गेल्यात, त्या मॅडमला फ्लॅट बघायचा ना म्हणून. पण असं कसं जाऊ देणार साहेब, घरात नाही तो. चला तुम्ही पण चला आता, एवढ्या रात्री त्या घरात. नको बाबा नको, जा तुम्हीच जा, तुम्हीच जा. अहो मी काय म्हणतो, ते नेत होते भूताटकीच्या घरात, तर जायचं ना. नको बाबा, एवढ्या रात्री त्या घरामध्ये गेलो आणि झपाटलं म्हणजे. एकतर आधीच त्या घरात भटकती आत्मा, एकतर आधीच त्या घरात भटकती आत्मा आहे. हा ना, भटकती आत्मा आहे त्या घरात. ओ मेहता भाऊ, काय काय सांगताय ते लोक? काय तुम्ही कोणाचं पण ऐकताय? ते काही बोलताय? आपण ओला दिवशी गयात आणि काय थयू. अरे पण अरे तुम्ही काळजी करून उगाच, तुम्ही पण घाबरतायत, मॅडमला पण घाबरवताय, तर किती घाबरलेत. चला चला काय. हॅलो, हा हा, ठीक आहे ठीक आहे, आम्ही बघतो. ते येत आहेत. हो का? चल लवकर. अरे पण मेहता, ते फ्लॅट नंबर 404 बद्दलच बोलत होते. अहो ते कन्फ्युज झाले असतील, केटला विंगो छे अहिया. हे बघ, ते गुरुनाथ सुभेदारांच्या फ्लॅट बद्दल बोलत होते. बघितलं, गुरुनाथ सुभेदारचा फ्लॅट विकत घ्यायला आलेत. झपाटलेला फ्लॅट, झपाटलेला फ्लॅट हे आपल्या बिल्डिंग मध्ये. अरे मूर्ख हाळू बोंबल ना. हे बघ काय बोलताय ती लोक. अहो ते काय कशाला ऐकता तुम्ही? बिल्डिंग बघा केवढी, किती लिफ्ट आहे, 1, 2, 3. अरे आता दाबला ना कसं खाली येते. काय आपण पायऱ्यांनी जाऊया, पायऱ्यांनी जाऊया. सॉरी मॅडम. फूड ऑसम आहे ना? हे ऐक ना, नेक्स्ट डिश थोडीशी थाय याच्यामध्ये टेस्ट करूया का? मला थाय फूड काही विशेष आवडत नाही का? अरे यार खाऊन तर बघ, ट्राय तर करून बघ. तुला ना एक टिपिकल टेस्ट ना खायची सवय झाली, व्हरायटी टेस्ट केली पाहिजे. या खरं आहे, पण ठीक आहे ना, तुला आवडतं तर तू ऑर्डर कर, आय एम ओके विथ दिस. नाही नको, आता माझंही पोट भरलं, बट नेक्स्ट टाइम विल डेफिनेटली ट्राय. ओके
बरं गॅरी ऐक ना, मी ना खूप खुश आहे, विचार नका. का राधिकाला काही बोललीस की काय? राधिका इज नॉट माय प्रायोरिटी. हा ती नाही डिसाइड करणार मी खुश आहे किंवा सॅड आहे ते. एनिवेज ते सगळं सोड, ते नाही बोलायचंय मला. मग मी ना एक असं घर बघितलंय. आय मीन मी खूप दिवस झाले जरा वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन साईट बघतच होते. त्याच्यामध्ये ना हायलँड कन्स्ट्रक्शन नावाची एक साईट, त्यांचं ना ऑसम कन्स्ट्रक्शन आहे आणि सगळे जुहू आणि वर्सोवा साईडला. आय मीन काही रेडी पोझिशन मध्ये आहेत आणि काही अंडर कन्स्ट्रक्शन होते. अंडर कन्स्ट्रक्शन वाले मी काही बघितलं नाही, पण रेडी पोझिशन मध्ये ना एक फ्लॅट मला खूप आवडलाय. 3 BHK एकदम लॅविश फ्लॅट्स आहेत, यू शुड टोटली चेक इट आउट. शनाया जुहू मध्ये? हा 3 BHK. हा शनाया तू बरी आहेस ना? हा यार ऐक ना पुढचं. तर हे बघ, तो एक तर 3 BHK आहे आणि त्यासोबत त्याला टेरेस पण आहे आणि टेरेस समोर टोटल सी फेस. ऑल इज टोटली सी इट. अँड यु नो व्हॉट, माझं ना त्याचं सगळं इंटिरियर ठरलंय, मीच करणार इंटिरियर. ओके यारी, यू आर जस्ट इमॅजिन, एवढा मोठा फ्लॅट आणि फक्त तू आणि मी आपण दोघच. अगं पण कधी कधी आई बाबा येतीलच ना तिथे? नाही हा प्लीज, त्यांना नको बोलव तिकडे. आय मीन ते तिकडे नाही आले तरच बरं होत. तू विचार कर ना, ते दोघं येतील मग त्यांच्या मागे ती राधिका पण येईल, मग काय फरक राहिले या सोसायटीत आणि त्या सोसायटीत. म्हणजे राधिका आली किंवा ती रेवती येणार, ते म्हातारा म्हातारी येणार, मिशी येणार, सगळेच येणार. प्लीज नको ना, नको ना, त्यांना नको बोलू कोणालाच. प्लीज म्हणजे प्लीज ट्राय कर, ऐक ना. अँड यु नो व्हॉट, तसंही मला वाटतं आत्ताचं घर ना आपल्यासाठी खूप अनलकी आहे. तू विचार कर ना, या घरात गेल्यापासून काय रोमॅन्स केलाय आपण, सगळं विसरलोय, नुसते भांडतोय वेड्यासारखे. एकदाची या अनलकी घरात सुटका होणार आहे आपली, प्लीज. कॅरी जस्ट इमॅजिन अ 3 BHK लॅविश फ्लॅट विथ सी फेसिंग. ओ गॉड, त्या टेरेसवर ना छान होण्याचा झोपाळा करून घेऊ. हा विल वॉच द सनसेट टुगेदर. हा बघा हा फ्लॅट मस्त आहे की नाही? मी काय म्हणते, आपण उद्या सकाळी येऊया ना घर बघायला प्लीज. अगं पण कळणार कसं खरं काय खोट काय ते? अहो तुम्ही कशाला उगाच एवढी काळजी करता हो, ते खाली असतात ते काय बी बोलता, तुम्ही काय काळजी करू नका. हॅलो मस्त सारो फ्लॅट आहे की नाही? मेहता पण ते सगळे असं का बोलतील? हो तुम्ही फ्लॅट बघा हो. हा बघा मस्त ईस्ट वेस्ट काय प्रॉब्लेम नाही, अग्नेय किचन वगैरे बघितलं सांगितलं ना तुम्हाला. या 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 आत या, काय प्रॉब्लेम नाही, चपला वगैरे काढू नका, आपलंच घर आहे आता. या 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 आत या. हा 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 बघा बघा काय मस्त छान घर आहे की नाही, एकदम सुंदर आहे. हा हे बघ हे बघ, तू काहीही काळजी करू नकोस, हे घर मी बघितलंय त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही या घरामध्ये, तू घाबरू नको. गप काय कशाला खेळ. दरवाजा कसा लागला? दरवाजा कसा लागला? अहो काही नाही काही नाही, काळजी करू नका हो. ईस्ट वेस्ट हवा भरपूर असते ना इथे इथे, म्हणून हा काय काळजी करतो. लाईट कसं गेले? लाईट कसं गेले? लाईट आता ते काय ते सगळ्या सोसायटीचे गेले असतील म्हणून, बाकी काय नाही. अरे मेहता पण बाकी सोसायटीला सगळ्यांचा लाईट आहे. ईस्ट वेस्ट हवा 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 आहे ना, भरपूर छान हवा आहे, छान काळजी करू नको. भरपूर भरपूर आहे ना, भरपूर वारा आहे आज, खूप आहे ईस्ट वेस्ट मध्ये वारा आज. मी जरा खिडकी बंद करून येतो. काय चाललंय इकडे? उंदीर बाहेर उंदीर.
राधिकाची सगळी आयडिया रेवतीने साथ दिली हो तिला. त्यांनी केलं काय ते तरी सांगा ना. आणि आहेत कुठे दोघी जणी? केलं सांग तरी. नानीजी आतापर्यंत चांगल्या कामासाठी ही अक्कल वापरली. आता स्वतःच्या फायद्यासाठी थोडा खोडकरपणा केला झाला. राधिका आपण काय केलं ते तरी सांग ना. रेवती तू सांगतेस का मी सांगू? सुरुवात तू कर. बर काय झालं नानीजी? आम्ही आतमध्ये घरात गेलो. वन टू थ्री. अरे मेहता पण बाकी सोसायटीला सगळ्यांचं लाईट आहे. अशा रीतीने ती मंडळी पळून गेलेली आहे. पुन्हा आता राधिकेच्या घराचं नाव सुद्धा घेणार नाही. शक्यच नाही. पण नानाजी चांगल्या माणसांना त्रास दिल्याचं उगीचच वाईट वाटून राहिलं. शेवटी जे तू काही केलंस ते तुझ्या घरासाठी केलंस. अगं पण एखाद्या चांगल्या कामासाठी अशी गोष्ट केली ना तर देवाच्या दारी क्षमा मिळते त्याला. आता या शन्याला कळे राधिका काय चीज येते. माझं घर विकायला निघाली होती ना. आता यांच्या डोक्यावरच शन्याचं भूतही मी लवकरच उतरवेन. तुझी मैत्रीण कुठे गेली? मैत्रीण ईशा? नाही तुझी खास खबरी. खबरी काय रे? खबरी काय? समीधा ना. शी व्हेरी क्यूट यार. ती आणि पंकजा फिरायला गेलेत माहितीये. आणि ऍक्च्युली बरं झालं यार, दे लाईक टोटली नीड इट माहितीये. नाहीतर सतत त्यांच्या घरी ना अशी म्हाताऱ्यांची फौज भरलेली असते आणि सगळेजण बडबडत असतात. त्यात ती राधिका ही तर असते सोबत. नशीब यार आपण तिकडचं घर सोडून चाललो होते. वी आर व्हेरी लकी दॅट वे. आय एम शुअर काय गुड न्यूज असेल. मी स्पीकर वर टाकते. ऐका. हॅलो. हाय मेहता बोलो. अरे शू हॅलो अख्खे अख्खो हली गेलो छू. अरे तुम्ही तर मॅडम आम्हाला फसवताय हो. काय काय फसव?
अरे तुमच्या घरी भूत आहे, भूत भूत. अहो तुम्ही भुक्यावर पडलाय का, काय बोलताय तुम्ही, असं काही नाहीये. अरे तमे शू वात करो छो, तुम्हारा दिमाग ठिकाणे पे नथी. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, डोळ्यांनी. अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही, असं खरंच काही नाहीये. आम्ही इतके दिवस राहतोय तिकडे, आम्हाला काही जाणवलं नाही तर. एक मिनिट मेहता, एक्झॅक्टली काय झालं सांगाल का, काय प्रॉब्लेम आहे. अरे काय सांगू तुम्हाला मी, अरे ते मिस्टर आणि मिसेस देसाई तर एकदम घाबरून गेलेले आहे. ते बर्तन कसे अचानक गिरने लग गए, मोमबत्ती यायचा अचानक कसे चलने लग गई, टीवी अचानक शुरू हो गया. अरे आप तो शू छे, तुम्ही काहीतरी काय बोलता, असं काही नाही होत त्या घरात. अरे पण असं झालंय मॅडम. अहो आम्ही तिकडे राहतो इतके दिवस, आम्हाला कधी काही दिसलं नाही. मग एक काम करा, तुम्ही जाऊन स्वतः चेक करा. अरे मॅडम खरंच तिथे भूत आहे. आणि ऐका, तो कस्टमर आता पडून गेलाय. हा ए भागी घेऊ छे. अरे तो काय, कोणी पण पडून जाणार. अरे असं घर कोण विकत घेणार बोला. हा आणि ऐका, माझा टाइम परत खोटी करू नका. ओके जय श्री कृष्ण. हा अरे लिफ्ट आवने जल्दी बका. अरे यार हे काय नवीन प्रकरण, घरात आणि भूत, काही बोलतोय. दूर चल लगेच घरी, सर चल 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 लगे. भूताचा काय प्रकार आहे यार. चलो झालं ते बरं झालं. गॅरी चल ना. आलो आलो. कोण आहे घरात? हे बघा आम्ही इथे पहिले राहतो, प्लीज इकडे येऊ नका कोणी. अग बच्चा असं काय करतेस, कोणी नाहीये घरात, उभीच काय ओरडतेस. नॉर्मल तर सगळं. मग पण मग तो ब्रोकर असं का बोलत होता? काय कुणास ठाऊक असं का बोलत होता, मला तर काहीच कळत नाही. नो गॅरी, आय एम टेलिंग यू समथिंग इज फिशी ओव्हर हियर. म्हणजे बघ ना, तो खोटं कशाला बोलेल, मग त्याला तरी घर विकून पैसे मिळणारच होते ना. बरोबर आहे, पण सोड ना आता तो विषय, आपण दुसरा ब्रोकर बघूया ना. नाही यार, ऍक्च्युली मलाही एकदा वाटलं होतं की या घरात भूत आहे. काही काय भूत का नाही, एक मिनिट थांब. ऐक, या घरात किंवा तुझ्याशी रिलेटेड किंवा माझ्याशी रिलेटेड काही झालं अबनॉर्मल, तर त्यामागे मोस्ट ऑफ द टाइम्स राधिकाच कारण असतं. अरे यार, आय एम टेलिंग यू, हे तिनेच केलं असणार आहे. आता बच्चा राधिकाचा काय संबंध, ती कशाला करेल हे सगळं. एक काय यार, तुला तर कधीच खरं वाटत नाही हे. बरं पेपरच्या ऍडच्या वेळेला पण मी तुला म्हटलं होतं की हे तिनेच केलंय, पण तुझा विश्वास बसला नाही. पण तिनेच केलं होतं ना, केलं होतं की नाही? हो हो, ओके काम डाऊन. बरं एक वेळ मान्य केलं की हे सगळं राधिकानेच केलं. पुरावा काय आपल्याकडे? पुराव्याची काय गरज, चल जाऊन विचारू तिला. हा म्हणजे परत वाद घालायचे, परत भांडायचं, मग ती अख्खी सोसायटी येईल तिच्या बाजूने बोलायला. अरे हा यार, मला कंटाळा आला यार या सगळ्याचा. मी किती स्वप्न बघितली होती छान, की आपण फायनली इथून कुठेतरी दुसरीकडे जाणार आहोत, कुठेतरी छान सुखात राहणार आहोत. पण नाही, आता तर हे घर कधीच विकलं जाणार नाही, कारण काही तिथे घोस्ट आहे ना. या घरातली खरी गोष्ट ना ती राधिका आहे, राधिका ती ना भूत आहे इकडची यार, काय करून. काम डाऊन काम डाऊन काम डाऊन बच्चा, एकतर भूत भीत असं काही नसतं आणि या घरात यायचा काही संबंध नाही. ओके मी करतो काहीतरी, तू शांत हो बरं. अरे मी वैतागले या बिल्डिंग मधल्या लोकांना, प्लीज काहीतरी कर ना. आई डू समथिंग बच्चा, तू जा बरं आधी फ्रेश हो, मी आलोच. ओके ठीक, चप्पल काढ. लवकर या प्लीज, मला भीती वाटते. काही घाबरायची गरज नाही, जा तू, आलो मी. काहीतरी करावंच लागेल.